हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल्स। आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी व त्याचा अर्थ। आळीमिळी गुपचिळी, रहस्य उघडकील काय येऊ नये म्हणून सर्वांनी शांत बसणे। सेकंड आहे इच्छा देते मार्ग। एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच। इकडे आळ तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे। चौथं, उठता लाट बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे। नेक्स्ट आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे, अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे। उंदराला मांजराची साक्ष, वाईट कृत्य करताना एकमेकांना साथ देणे। नेक्स्ट आहे उचली जीप लावली टाळ्याला, विचार न करता बोलणे। उतारा नवरा गुडघ्याला बाशिंग, प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकाराचा उतेवपणा करणे। नेक्स्ट आहे उतर पाण्याला खळखळाट फार, थोडे गुणांगी असणारा माणूस जास्त बडाया मारतो। नेक्स्ट आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये। एक ना धड भाराभर चिंद्या, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था। एका माळेचे मणी, सगळीच माणसे सारख्या स्वभावाची, कर नाही त्याला डर कशाला, ज्याने काही वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे। कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे। नंतर आहे कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी, कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे। कुराडीचा दांडा गोताच काळ, आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो। काटी मारल्याने पाणी दुभंगत नाही, रक्ताचे नाते तुडू पाहता तुटत नाही। कुडी तशी पुडी, देहाप्रमाणे आहार असतो। कोला काकडीला राजी, शुद्र माणसे शुद्र गोष्टींनीही खुश होतात। कोरड्यासोबत ओलेही जळते। निरापदाची अपराध्यासोबत गणना करणे। काकेतकर सा आणि गावाला वळसा। हरवलेली गोष्ट वस्तू किंवा गोष्ट जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही। खान तशी माती, आई वडिलाप्रमाणे त्याच्या मुलांचे वर्तन होणे। खऱ्याला मरण नाही, खरे कधी लपत नाही। खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वर्तन करणे। अशा प्रकारे आज आपण म्हणी व त्याच्या अर्थ पाहिलेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।